नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पाठक्रमांक चार वैदिक काळ अभ्यासणार आहोत ज्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व दुसरा मुद्दा आहे वैदिक वाङ्मय आणि समाज रचना तिसरा मुद्दा आहे वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि चौथा मुद्दा उत्तर वैदिक काळ पहिला मुद्दा घेऊया आपण वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व अनेक वर्षांच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृत्या संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा या यासारख्या गोष्टी अधिक जबाबदार आहेत हे स्पष्ट झाले आहे हे आर्य कोण होते ते भारताबाहेरून आले की प्रथमपासून भारतातच होते त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे अशा अनेक प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत त्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते हे वाङ्मय मूलतः वैदिक जनसमूहांच्या देवताविषयक श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाची आहे अलक लक्षात वैदिक वाङ्मय जे आहे ते वाङ्मय मूलतः वैदिक जनसमूहांच्या ज्या देवताविषयक श्रद्धा आहेत आणि त्या देवतांची केलेली स्तवने गुणगान करणारे गीतं याच्यावर आधारित अशा स्वरूपाचं ते वाङ्मय आहे वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख ओघा ओघानेच या वाङ्मयात येतात तसेच त्यांचा देव इंद्र याने शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ त्यामध्ये दिलेले आढळतात वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल वेगवेगळी मते आहेत इसवी तथापि इसवी सनापूर्वी पंधराशेच्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली कधी रचना केली वैदिक लोकांनी कधी रचना केली ऋग्वेदाची रचना पंधराशेच्या सुमारास इसवी सणापूर्वी याबद्दल सर्वसाधारण एकमत आढळते लोकमान्य टिळकांनी ग्रह ताऱ्यांच्या स्थिती गतीच्या आधारे हा काळ इसवी सणापूर्वी सहा हजार इतके वर्षे इतके प्राचीन असल्याचे गणित मांडलेले आहे तसेच आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे त्यांनी मत मांडले वादविवादांच्या या वाटेवरचा प्रवास इसवी सणाच्या सोळाव्या शतकात सुरू झाला तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता सोळाव्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या साम्यस्थळांकडे वेधले गेले त्यातूनच इंडो युरोपीय भाषा गट ही संकल्पना उदयास आली आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल आशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास सुरुवात झाली आणि याच सुमारास प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य यांच्या अभ्यासाविषयी युरोपीय वर्तुळात विशेष रुची निर्माण झाली त्याची परिणती इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये विल्यम जोम जोन्स यांनी येशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल येशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल कधी अठरा सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कुणी विल्यम जो जोन्स यांनी संस्थेची स्थापना केली या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन अनुवाद यासारखी कामं सुरू झाली वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतींच्या संशोधनाला चालना मिळाली या दोन क्षेत्रामधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते पश्चिमेकडून आले आणि येताना अश्वविद्या आर्यांची चाकी असलेले वेगवान रथ तसेच रथावर आढू अरू, आरूढ होऊन अस्त्रे चालवण्याची विद्या या गोष्टीबरोबर घेऊन आले थोडक्यात त्यांची युद्धविद्या भारतातील तट तटबंदीयुक्त नगरातून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्ध युद्ध युद्धविद्येपेक्षा अधिक प्रभावी होती कुणाची वैदिक लोकांची हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक वाङ्मयामध्ये शत्रू म्हणून उल्लेख असलेले दशू कोणते दशू यासारख्या कल्पना रुजत गेल्या पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे आता हे स्पष्ट झाले आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि राहस या सर्व इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि इराण या प्रदेशांचे काही भाग पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरात या भूभागात घडला वैदिक वाङ्मयातील उल्लेखांच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसरही याच प्रदेशातील आहे परंतु वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एक वाक्यता नसल्यामुळे वैदिक आणि हडप्पा संस्कृतींचा एकमेकांशी नेमका कसा आणि काय संबंध होता याबद्दल अनेकांनी भाष्य केले असले तरी त्याबाबत निश्चित विधान करता येत नाही कालक्रमाच्या दृष्टीने पाहता नागरी हडप्पा संस्कृती ही आधीची आणि नंतरची उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असे मानण्याकडे बहुतेकांचा बहुतेक तज्ञांचा कल असल्याचं आपल्याला दिसून येतं पूर्वेला सरस्वती घग्गर हकरा पश्चिमेला सिंधू आणि पंजाबमधील शतद्रू म्हणजे सतलज विपाश म्हणजे बियास आशिकनी म्हणजे चिनाब परुष्णी म्हणजे रावी वितस्ता म्हणजे झेलम या नद्यांची खोरी म्हणजे सप्तसिंधूचा प्रदेश असे मानले जाते या याखेरीज अफगाणिस्थानातील कुभा म्हणजे काबूल गोमती म्हणजे गोमाल सुवास्तु स्वात इत्यादी नद्यांचा उल्लेख आहे बघा इथं ज्या दिलेले आहेत त्या कंसामध्ये त्या आत्ताची नावं दिलेली आहेत आणि कंसाच्या बाहेर आहे ती जुनी नद्यांची नावं आहेत हे लक्षात घ्या या सर्व नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असेही म्हटलं आहे परंतु ते या प्रदेशात केव्हा आले कोठून आले यासंबंधीचे उल्लेख मात्र आढळत नाहीत वैदिक लोक प्रथमपासूनच सप्तसिंधूंच्या प्रदेशात राहत होते ते बाहेरून आले नाहीत असे काही विद्वानांचे मत आहे हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात संशोधक आता गुंतले आहेत अर्थातच त्यांना अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही हडप्पा लिपी वाचण्यात निर्विवाद यश मिळाले तर कदाचित या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे संशोधकांना वाटते जाता जाता काय आहे ते अगोदर एकदा बघूया बाराव्या शतकातील युरोपीय अभ्यासकांच्या वर्तुळात विविध भाषांच्या संदर्भात एखादा भाषा गट आणि त्या गटातील भाषांची एक जननी भाषा अशी संकल्पना गृहित धरून त्यासंबंधी चाचपणी करण्यास सुरुवात झाली होती असे असले तरी संस्कृत आणि लॅटिन या भाषामध्ये काही प्रत्यक्षद्वा असू शकतो या कल्पनेने मूळ धरण्यास इसवी सणाचे अठरावे शतक उजाडले या कल्पनेचा नेमका उगम केव्हा झाला असावा याचा मागोवा घेताना सोळाव्या शतकाकडे लक्ष वेधले जाते इसवी सन पंधराशे त्र्याऐंशी मध्ये फिलिपो सासेटी नावाचा एक इटालियन व्यापारी केरळमधील कोची म्हणजे कोचीन येथे आला त्यानंतर तो मायदेशी कधीच परतला नाही तो भारतामध्ये कोची आणि गोवा येथे राहिला कुठं कुठं कोची आणि गोवा भारतातील वास्तव्यात असताना त्याने त्याच्या घरच्या लोकांना लिहिलेल्या सविस्तर पत्रामध्ये त्याने भारतातील जीवनमान भाषा आणि संस्कृती यांचे तपशीलवार वर्णन केले अशा रीतीने भारतीय समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचे वर्णन करणारा तो पहिलाच युरोपीय होता काय नाव त्याचं फिलिपो सासेटी कधी आला तो भारतात पंधराशे त्र्याऐंशीमध्ये कधी आला पंधराशे त्र्याऐंशी या अभ्यासात संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्य त्याच्या लक्षात आले या साम्याची नोंद करणारा तो पहिला युरोपीय होता इंडो युरोपीय भाषांचे मूळ एक असावे या कल्पनेला चालना देण्यात त्याच्या अभ्यासाचा मोठा वाटा होता असे दिसते आता याच्यानंतर आपण आजच्या पाठातला दुसरा मुद्दा बघतोय वैदिक वाङ्मय समाजरचना वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात वेद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा अर्थ आहे वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले बघा मौखिक पद्धतीने म्हणजे लक्षात ठेवून पहिला वेद आहे ऋग्वेद देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत त्या पदांना ऋचा असे म्हटले जाते अनेक ऋचा एकत्र गुंफून सुक्त तयार होते अनेक सुक्तांचे मिळून एक मंडल तयार होते दुसरा वैदिक ग्रंथ आहे यजुर्वेद यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शनही केलेले आहे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र हे मंत्र जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील रुच्याच असतात पद्यस्वरूपातील रुच्या आणि गद्या त्यांचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना आहे तिसरा वेद आहे सामवेद यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील रुचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे आणि शेवटचा वेद आहे अथर्ववेद दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये आयुष्यातील संकटे दुखणी यावर उपाय करण्याचे उपाय आणि औषध योजना त्यांची माहिती दिलेली असते राजनीतीसंबंधीची माहितीही अथर्व आढळते कालांतराने ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली गेली बघा कशाची रचना ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली त्यांचा समावेश सुद्धा वेद वाङ्मयातच केला जातो वेद वाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती ती पूर्ण होण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा अवधी लागला असावा वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद वाङ्मय हे महत्वाचे साधन आहे वेदकाळातील समाजरचना कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यांची माहिती यातून मिळते वैदिक काळातील वेदकाळातील वर्णव्यवस्था आता आपण पाहूया वेदकाळातील समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शुद्र असे चार वर्ण होते चार वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील दहाव्या मंडलात प्रथम येतो वेदकाळाच्या उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता नष्ट झाली तसेच जाती व्यवस्था ही रुजली आणि समाजात विषमता निर्माण झाली वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत नंतर जन्मावरून ठरू लागले त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणे अशक्य झाले आता वैदिक समाजातील आश्रम व्यवस्था बघूया मानवी आयुष्याचे चार टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला होता त्यानुसार पहिला टप्पा हा ब्रह्मचारी आश्रम दुसरा टप्पा वृद्धाश्रम तिसरा टप्पा वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा संन्यासाश्रम अशी विभागणी केलेली होती ब्रह्मचारी आश्रमात वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करावे आणि गृहस्थाश्रमात पत्नीच्या सहकार्याने ग्रहा गृहस्थाश्रम पार पाडावा असे अपेक्षित होते तर वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यामधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावे आणि ईश्वर चिंतनात वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना होती वानप्रस्था वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्यवस्तीपासून दूर राहावे असेही सांगितले होते संन्याशाश्रम हा शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व मायापाशांचा त्याग करून दूर निघून जावे दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये असे निर्बंध घातले होते तिसरा मुद्दा आहे वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्ण पूर्व वैदिक काळातील संस्कृती ऋग्वेदकालीन संस्कृती ही पूर्व वैदिक काळातील संस्कृती होय बघा कालीन संस्कृती ही पूर्व वैदिक काळातील संस्कृती होय सप्तसिंधू प्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या जनसमूहाच्या नावांचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो पुरु अनु यदू दृह्यू तुर्वश यासारख्या जनसमूहांची नावे त्यात आढळतात हे जनसमूह शेती करणारे होते ऋग्वेदामध्ये परुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक जनसमूहामध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे परुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक जनसमूहाच्या झालेल्या युद्धाचा उल्लेख दहा जनसमूहाच्या प्रमुखाने झालेले युद्ध म्हणून त्याला दाशराज्ञ युद्ध असेही म्हटले जाते बघा दहा जनसमूहाच्या प्रमुखामध्ये झालेले युद्ध हे सप्त सिंधू प्रदेशात ऋग्वेद काळात वैदिक लोकांच्या जनसमूहाबरोबर काही स्थानिक जनसमूहांचे वास्तव्य होते त्यांचा उल्लेख दास किंवा दस्यू आणि पनी असा केलेला आहे पनी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत पनी हे वैदिक लोकांना त्यांचे काय वाटायचे शत्रू ते वैदिक लोकांच्या घाई पळवून नेत काय करायचे ते वैदिक लोकांच्या गायी पळवून न्यायचे हे काय सप्तसिंधू प्रदेशात ऋग्वेद काळात वैदिक लोकांच्या जनसमूहाबरोबर काही स्थानिक जनसमूहांचं वास्तव वास्तव्य होतं आणि त्यांचा उल्लेख दास्य किंवा दशू आणि पनी असा केला आहे आणि पनी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटायचे कारण ते त्यांच्या काय पळून न्यायचे गायी ऋग्वेदातील जनसमूहांच्या स्थिर गाव वसाहतींच्या संकुलास आणि त्यामधील लोकांसाठी कृष्ठ्य अशी संज्ञा वापरत असत कृष्य म्हणजे नांगरट नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती त्या म्हणजे कृष्ट्य ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्वाचे महत्वा आहे असे स्पष्ट सांगितले आहे नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो असेही म्हटले आहे आश्विन आणि इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे दोघे आश्विन नांगर धरतात आणि विपुल अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयात उल्लेख आहे उर्वरा म्हणजे नांगरट केलेली उपजाऊ जमीन इंद्र हा उर्वरापती आहे सातू हे वैदिक लोकांचे प्रमुख पीक होते कोणतं सातू सिंचनासाठी विहिरीतील पाण्याचा उपयोग उपयोगाचा उल्लेख ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे त्यातील वर्णनानुसार विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राचा म्हणजे रहाट गाडग्याचा उपयोग करत होते दगडाच्या चाकावरील गाडग्यांचे पट्टे घट्ट कसण्याचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये वरुणाच्या एक हजार दारे असलेल्या राजवाड्याचा उल्लेख आहे हे वर्णन रूपक कविता कल्पना विलास या स्वरूपाचे आहेत अशा स्वरूपाच्या ऋग्वेदकालीन स्थापत्याचे पुरातत्वी अवशेष उपलब्ध झालेले नाहीत वैदिक लोक शेतीसोबत पशुपालनही करत असत त्यांच्या पशुधनामध्ये प्रामुख्याने गाई गुरे म्हशी आणि घोडे यांचा समावेश होता पुषण हा त्या पशुधनाचे रक्षण करणारा देव होता ऋग्वेद काळात रथकार म्हणजे रथ बनवणारा तक्षण म्हणजे सुतार हे महत्वाचे कारागीर होते रथकाराला रथाची रचना करण्याबरोबरच सुतारकामाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक होते त्यानुसार सुतार लाकडी पात्रे यज्ञातील विधीसाठी लागणारी उपकरणे स्वयंपाकाशी लागणारी उपकरणे इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असत ऋग्वेदामध्ये शंभर वली म्हणजे अरित्रम असलेल्या शिडांच्या नावांचा उल्लेख आहे या सर्व गोष्टीवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची कल्पना येते ऋग्वेदात कुंभारकामासाठी काही संज्ञा वापरात असल्याचे दिसत नाही परंतु उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायचे भांडे तसेच पात्र कुंभ आणि कलश यासारखे शब्द वापरलेले दिसतात कुंभकाराचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो त्यासाठी कुलाल ही संज्ञा वापरलेली आहे कुणासाठी कुंभारासाठी वय्य म्हणजे विणकर आणि वय्या हे त्याचे स्त्रीलिंगी रूप ऋग्वेदामध्ये आढळते त्याखेरीज वस्त्रोद्योगाचा निर्देश करणारे तंतुम ताना ओतुम बाना विणकाराची कांडी तसर असे इतर काही शब्दही ऋग्वेदामध्ये येतात ऋग्वेदामध्ये लोकरी म्हणजे लोकर वस्त्रांचा उल्लेख आहे मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा नाही शर्मांना या चामड्याचे काम करणारा कारागीर होय चामड्याच्या चा अनेक वस्तूंचा उल्लेख ऋग्वेदात आहे धातूमध्ये हिरण्य म्हणजे सोने आणि अयस म्हणजे तांबे काश्य किंवा लोखंड या धातूंच्या वस्तू बनवल्या जात परंतु या काळात लोखंडाचा उपयोग मर्यादित होता धातूंच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला कारा कारागिराला कारमार असा शब्द होता समाजामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्थापित झाली असावी त्याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येतो ते ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात रचले गेले असे मानले जाते वाहनांच्या संदर्भात रथांचा उल्लेख याआधी केलेला आहे गाड्याला अनस असा शब्द होता नद्यांमधून होणाऱ्या वाहतुकीला नाव्य म्हटले जाई पूषण हा देव भूमार्गांचा वरुण आणि अश्विनी हे देव जलमार्गाचे अधिपी अधिपती होते ऋग्वेदात विनिमयाचे खरेदी विक्रीच्या व्यवहारात केल्या जाणाऱ्या घासाघाशीचे नफा कमावण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचेही उल्लेख आहेत या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग क्वचित प्रसंगी चलनासारखा केला जात असे हे माहीत असायला एकदा पाहूया उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक लोक असा मतप्रवाह आहे त्यानुसार उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना प्रतिकूल हवामानामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतर करावे लागले ते भारतात पूर्वेकडे गंगा यमुनांच्या दुआबात आणि भारताबाहेर पश्चिमेकडे इराण इराक आणि इजिप्त इत्यादी देशामध्ये पोचले असे मानले जाते ते सिद्ध करण्यासाठी इराकमधील बोधाजकुई येथे मिळालेल्या हिट्टाईट आणि मिट्टांनी या जमातीमध्ये झालेल्या तहातील इंद्र वरून नासत्य अशी वैदिक देवतांची नावे किंवा भारताबाहेर पश्चिमेकडील देशातून उजेडात आलेल्या पुरातत्वीय पुराव्यांचा आधार घेतला जातो नेमक्या याच पुराव्यांच्या आधारे वैदिक लोक पश्चिमेकडून भारतात आले असा पक्ष अनेक आणि भारतीय विद्वानांकडून मानला गेला इतिहास लेखनातील कुटस्थळे ही सैद्धांतिक आणि वैचारिक वादांमधून कशा निर्माण होतात याचे हे एक उदाहरण आहे भारतीय उपखंडातील पुरातत्वीय पुरावा आणि वेदामधील वाङ्मयीन पुरावा यांचा समाधानकारक समन्वय साधून त्याच्या आधारे पूर्णतः स्पष्ट चित्र उभे करणे अजून तरी शक्य झालेले नाही तरीही सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक जनसमूहांनी उत्तर वैदिक काळात दोन मार्गांवरून स्थलांतर केले या गोष्टीबाबत निश्चिती दिसते वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख उत्तरापथ आणि दक्षिणापथ या नावाने केलेला आढळतो हे दोन्ही मार्ग ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशांची भौगोलिक रचना बदलत जाते त्यानुसार तेथील पर्यावरणामध्येही टोकाचा फरक आहे ही बाब लक्षात घेतली तर प्राचीन काळी दुर्गम अशा भौगोलिक परिसरामधून सुरू असलेले दळणवळण लक्षात येते उत्तरापथाचा विस्तार मध्य आशिया सप्तसिंधूचा प्रदेश ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश तेथून गंगा यमुनांचा दुवाब आणि तेथून गंगेच्या मुखाकडील प्रदेश असा आहे दक्षिणापथ गंगा यमुनांचा दुवाब आणि दक्षिणेतील प्रदेशांना जोडणारा होता सिंध प्रांताचा दक्षिणेकडील भाग कच्छ आणि राजस्थान माळवा आणि तेथून दख्खनचे पठार असा या मार्गाचा विस्तार होता हडप्पा संस्कृतीचे लोक या मार्गाने स्थलांतर करत महाराष्ट्रापर्यंत पोहोचले याचा आढावा आपण मागील पाठामध्ये घेतलेला आहे आता आपण आजच्या पाठातील चौथा आणि शेवटचा मुद्दा बघतोय उत्तर वैदिक संस्कृती हा कालखंड साधारणपणे इसवी सणापूर्वी एक हजार ते सहाशे असा मानला जातो या काळातील इतिहास आणि संस्कृतीची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथातून मिळते पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या काळातील विशेषत महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला गेला उत्तर वैदिक कालखंडामध्ये सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्याचे भौगोलिक संदर्भ यांचे चित्र उत्तर वैदिक साहित्याच्या आधारे स्पष्ट होत जाते या कालखंडात उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यामधील प्रदेशात झाला या संदर्भात शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विधेय माथव विधे माधव यांची कथा महत्वाची आहे या कथेच्या विश्लेषणातून असे दिसते की उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणला उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक जनसमूहाच्या गाव वसाहतींची संकुले तयार झाली त्यांना जनपद म्हणत असत बहुतेक जनपदामध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेत असत त्यांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपाची होती या जनपना जनपदामधील जी प्रभावशाली ठरली त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन महाजनपदे अस्तित्वात आली इसवी सणापूर्वी सुमारे एक हजार ते सहाशे वर्षे या साधारणपणे चारशे वर्षाच्या कालावधीत घडलेल्या इतिहासाचा आढावा आपल्याला पुढच्या पाठामध्ये घ्यायचा आहे आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक शेतीचे महत्व ऋग्वेदाच्या टिंबटिंब मंडळात मांडले आहे याचं उत्तर आहे दहाव्या कुंभाराचा कारागीर म्हणून उल्लेख टिंबटिंब का उल्लेख यजुर्वेदामध्ये आढळतो तिसरा आहे पशुधनाचे रक्षण करणारा भूषण देव होता ब चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा इथं बघा निष्क सोन्याचा अलंकार सातू वैदिकांचे वैदिक लोकांचे प्रमुख पीक कृष्ट विहिरीतील पाणी काढण्याचे साधन आणि चार नाव्य नद्यांमधून होणारी वाहनू याच्यामध्ये कृष्ट ही चुकीची जोडी आहे तर ह्याची बरोबर जोडी काय करता येईल नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाव वसाहती कृष्ट आता इथं नावे लिहा भाषाशास्त्रांची एक शाखा फिलॉलॉजी दहा जनसमूहांच्या प्रमुखामध्ये झालेले युद्ध आणि नांगरट केलेली उपजाऊ जमीन तर बघा भाषाशास्त्राची एक शाखा हिलॉलॉजी दहा जनसमूहांच्या प्रमुखामध्ये झालेले युद्ध दाशराज्ञ युद्ध आणि नांगरट केलेली उपजाऊ जमीन उर्वरा असे त्यांच्यासाठी एक शब्द आहेत संकल्पना चित्र तुम्ही धड्याच्या आधारे पूर्ण करायचंय योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा वैदिक लोकांना पाणी हे पनी हे त्यांचे शत्रू वाटत कारण सांगा पहिलं बरोबर आहे का दुसरं का तिसरं का चौथं तिसरं क ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत आणि इथं तुम्हाला तुमची मतं नोंदवायची आहेत आर्यांच्या मूळ स्थानाविषयी विविध मते आहेत ऋग्वेदकालीन जनसमूह शेती करणारे होते पुढील संकल्पना स्पष्ट करा आर्य लोकांचे मूळ वसती स्थान आणि इंडो युरोपियन भाषा गट धन्यवाद